राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 40,000 विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलेत. राज्यातील सर्व महानगरपालिका आणि अवर्ग नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांची परिषद आज झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरू करून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. यासाठी काँग्रेस 2, राष्ट्रवादी 1, शेकाप 1 आणि शिवसेना 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे. महत्वाचं म्हणजे काँग्रेसने नागपूर येथे असलेला पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेला बहाल केलाय. अमरावती आणि नाशिकची जागा काँग्रेस, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस, कोकणात शेकाप, नागपूरमध्ये शिवसेना अशा जागा महाविकास आघाडीने वाटून घेतल्या. माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळपासून छापेमारी करण्यात आली आहे. घर परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 4 दिवसांपूर्वी कागलमधील भाजप नेत्याने दिल्लीला फेऱ्या मारून माझ्यावर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना 4 दिवसात ईडीची कारवाई होणार असल्याचं सांगितलं होतं. हे मी जबाबदारीने सांगतो. अशा प्रकारे नाउमेद करून गलिच्छ राजकारण सुरू आहे. राजकारणात अशा कारवाई होणार असतील तर त्याचा निषेधच झाला पाहिजे असं मुश्रीफ म्हणालेत. तर अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं चुकीचं आहे. फक्त ठरवून काही पक्षांवर अशी कारवाई करणं देखील योग्य नसल्याचं अजित पवार म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 11 तासांपासून छापेमारी सुरूच असल्याने कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय. शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आल्याने मूळ शिवसेना कोणती हा प्रश्न निर्माण झालाय. हा वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच ठाकरे गटासमोर एक मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्यांचा नवीन पक्षप्रमुख निवडायचा आहे. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचे उत्पादन, विक्री आणि वितरण करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली आहे. तसेच कंपनीचा परवाना रद्द करण्यासह उत्पादन निर्मिती आणि विक्री थांबवण्याचे महाराष्ट्र सरकारचे आदेश रद्दबदल ठरवलेत. ही माहिती सुनावणी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती SG दिघे यांच्या खंडपीठासमोर आज पार पडली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत रुपे डेबिट कार्ड आणि भीम ॲपला चालना मिळावी यासाठी 2600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रुपे डेबिट कार्ड आणि भीम ॲप वापरणाऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळणार आहे. हा फायदा पर्सन टू मर्चंट या तत्वावर देण्यात येणार आहे. डिजिटल पेमेंट्सला अधिक सुलभ आणि सोपं करण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या मनोरंजन विश्वात एकच चर्चा आहे, ती SS राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाची. या चित्रपटाने पुन्हा एकदा इतिहास रचलाय. रामचरण आणि ज्युनियर NTR यांचा समावेश असलेल्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने टायलर स्विफ्ट, रिहाना आणि लेडी गागा यांसारख्या आंतरराष्ट्रीय गायकांच्या गाण्यांना मागे टाकत हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन आयोजित गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकत अमेरिकेत जलवा दाखवलाय. श्रीलंकेविरुद्ध उद्या कोलकाता येथे होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासह यजमान भारतीय संघ ही मालिकाही जिंकण्यासाठी सज्ज आहे. पहिला सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. T20 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवलेल्या भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही वर्चस्व राखलंय. या मालिकेत भारतीय फलंदाजी चमकदार कामगिरी करत असल्याचं दिसतंय. भारताची फलंदाजी श्रीलंकेच्या तुलनेत वरचढ आहे.